नमस्कार. प्राचीन शास्त्र मागील शास्त्र या मालिकेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. मागच्या भागात आपण पूजा संपवून आता हा कर्ता पुरुष बाहेर पडणारे असं म्हटलं होतं, म्हणजेच कर्मयोग. कर्मयोगाबद्दल ह्या भागात बोलूया अशी आपली चर्चा झाली होती. आता कर्मयोग ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? तर जे काही आपण काम करतो म्हणजे कर्मयोग का? तर शास्त्राला असं अपेक्षित नाही आहे. आपण जे काही 24 तास विचार करतो, आचार करतो, जे काही करतो ते सगळं आपल्या कर्मात मोडतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल चांगला किंवा वाईट विचार केला तरीही तो आपल्या कर्मात मोडतो असं शास्त्र म्हणतं. आता ह्याचा आधार असा आहे की आपल्याला कोणतंही काम करायचं झालं तरी त्या कामाचा आपल्याला आधी विचार करावा लागतो. जर मी कुठेतरी हॉलमध्ये आहे आणि मला काहीतरी लिहायचं आहे, हा विचार जेव्हा माझ्या डोक्यात येतो तेव्हा आपसूक माझी नजर लिहिण्याची साधनं आणि बसण्याची साधनं शोधायला सुरुवात करते. मग ते कदाचित माझ्या स्टडीत असेल, मग काहीतरी पॅड घेतलं म्हणा, कागद घेतला म्हणा, तो जिथे आहे तिथे पाय मला घेऊन गेले. तो मी कागद हाताने घेतला, पेन शोधलं, पेन घेतलं, टेबलावरती जाऊन बसलो आणि मग जे काय माझ्या मनात आहे ते लिहिलं. म्हणजे एक वाक्य मला लिहायचं आहे एवढा एक विचार आला तर माझ्या शरीराने त्याची पूर्ण साथ दिली. असंच जेव्हा कोणताही चांगला किंवा वाईट विचार येतो तेव्हा त्या पद्धतीचं कर्म आपल्या शरीराकडनं घडतं आणि ह्या घडलेल्या कर्मामध्ये किंवा जे काय आपण करत असतो त्याच्यामध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबाचा वाटा असतो. फक्त हा चांगल्या गोष्टींपुरताच असतो, वाईट गोष्टींसाठी आपल्या कुटुंबाचा वाटा नसतो. आपल्या सगळ्यांनाच वाल्याकोळ्याची गोष्ट माहिती असेल, ज्या वेळेला तो घरी गेला त्यांनी मुलांना आणि आपल्या बायकोला विचारलं की बाई मी जे कर्म करतो आहे त्या पापात तुम्ही सहभागी आहात का, तेव्हा काय उत्तर दिलं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे आपलं शास्त्र असं म्हणतं की कायम चांगला विचार करा, कायम चांगलं बोला, त्याचा चांगला परिणाम हा कायम तुम्हालाच मिळणार आहे. आता ज्या वेळेला आपण हे सगळं एवढं सकाळपासून उठलो आहे, शुचिरभूत झालो आहे, देवपूजा झाली आहे, म्हणजेच काय तर ह्या देहाचं एनर्जायझिंग झालं आहे आणि आता आपण बाहेर कामासाठी पडणार आहोत. त्यावेळेला जेव्हा उत्तम विचार घेऊन आपण बाहेर पडणार आहोत त्यावेळेला आपल्या हातून उत्तमच काम घडणार आहे. मागच्या भागात असं पण म्हटलं की शरीर आणि बुद्धी ह्याची उत्तम साथ मिळण्यासाठी आपल्याला पूजा करायची आहे. आता ही पूजा करून झाली त्याच्यामुळे आपल्याला आपलं शरीर आणि आपली बुद्धी ही उत्तम साथ देणारच आहे. मग उरतं काय? तर आपला चांगला विचार उरतो. त्याच्यामुळे चांगला विचार करा. नॉर्मली कसं असतं, एखाद्याला समजा नोकरी नाही आहे, मला नोकरी नाही आहे आणि मला खूप नोकरीची गरज आहे, मी इंटरव्ह्यूला जातो, माझा इंटरव्ह्यू होतो, ते मला पासही करतात, त्यावेळेला मी असं म्हणतो की मी किती तास काम करायला तयार आहे कारण मला अत्यंत गरज आहे. ते मला नोकरीवर ठेवतात, काहीतरी XYZ काहीतरी पगार ठरतो माझा, मी अपॉइंटमेंट लेटरवरती त्यांच्या अटीशर्ती मान्य करून सही पण करतो. जसा हळूहळू सुरुवातीला जेव्हा मी नवीन आहे तेव्हा मी खूप काम करायचा प्रयत्न करतो. आधी मी आजूबाजूच्यांना समजून घेतो काय काम आहे ते समजून घेतो, ते जसं मला समजायला लागतं तसं मी ते शिकतो आणि आजूबाजूचे जसं करतायत तसं करायचा प्रयत्न करतो किंवा त्याच्यापेक्षा चांगलं करायचा प्रयत्न करतो. हळूहळू काय होतं, मी रुळतो तिथे. माझ्या बाजूचा जर 6 तास काम करत असेल तर मी 6:15 करतो. जेव्हा मी अपॉइंटमेंट लेटरवरती 8 तास काम करीन असं सांगितलं आहे. 6 महिने गेले की आजूबाजूचे वर्षानुवर्ष काम करतात ते म्हणतात नाही अरे कंपनीत कामच खूप असतं, पगारच देत नाहीत. मीही त्यांच्या सुरात सूर मिसळून बोलायला लागतो. जेव्हा की मी अपॉइंटमेंट लेटरला असं म्हटलं आहे की मी रोज 8 तास काम करेन, मी 1.5 तास टाईमपास करतो आहे हे मी कधीही बघत नाही, मी चुकीचं वागतो आहे हे मी कधीही बघत नाही, याच्यापेक्षा याच्याबरोबर उलटं करतो मी, कंपनी कशी चुकीची आहे. आता हा जेव्हा माझ्या डोक्यात विचार आहे तेव्हा ह्या विचारांनी माझ्या कंपनीची ग्रोथ होऊ शकते का? तर ॲक्च्युली अजिबात होऊ नाही शकत. आणि जर माझ्या कंपनीची ग्रोथ नाही झाली, मी जिथे नोकरी करतो आहे त्या संस्थेची जर ग्रोथ झाली नाही तर माझी ग्रोथ कशी होईल? होणारच नाही. त्याच्यामुळे हेच काम जर मी आनंदाने आणि उत्साहाने केलं, 8 तासाच्या ऐवजी 9 तास केलं, 10 तास केलं, संपूर्ण उत्साहाने केलं, तर जे काम मी करतो आहे त्याचा फायदा माझ्या कंपनीला, माझ्या संस्थेला होणार आहे. माझ्या संस्थेला झाल्याचा फायदा मला नक्की होणार आहे, त्याचा परिणाम मला नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे आपण ज्या विचारांनी काम करणार होतो आपल्याला जे काही फळ मिळणार आहे हे त्या विचारांमुळेच मिळणार आहे, त्याचंच फलीभूत आहे ते. त्याच्यामुळे कायम चांगला विचार करा, त्यामुळे फळ चांगलंच मिळेल. आत्ता आपण कर्त्या पुरुषाच्या कर्मयोगाबद्दल बोललो. आता घरातली कर्ती स्त्री आहे, घरातली मुलं बाळं आहेत, त्या कर्त्या पुरुषाचे आईवडील आहेत, यांनाही वेगळी वेगळी कामं शास्त्राने सांगितलेली आहेत. ती काय काय आहेत ही पुढच्या भागांमध्ये बोलूच. तोपर्यंत नमस्कार.